नमस्कार, मी प्रणाली कापसे। ऋतुवेच्या बातमीपत्रात आपले सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि इंद्रभुवन इमारतीची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी। वरिष्ठ अधिकाऱ्यांची सर्व कार्यालय स्थलांतरित करण्याच्या दिल्या सूचना। हातमाग व्यवसायाच्या ऊर्जितावस्थेसाठी शासन दरबारी लढणार। आरम मास्तरांनी विजयी मेळाव्यात कामगारांना दिले आश्वासन। अपंगांसाठी तीन चाकी सायकल ठरणार वरदान। अवलिया फारूक सय्यद यांनी बनवली अनोखी व्यवसाय पूरक सायकल। आणि तिभे गावचे नेते मोहिते पाटलांचे खंदे समर्थक भारत जाधव काँग्रेसमध्ये। उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणाला येणार नवे वळण। इंद्रभुवन इमारतीत फर्निचरचे काम पूर्ण झाले असून या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सर्व कार्यालये स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि इंद्रभवन इमारतीची पाहणी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली। स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे काम पूर्ण झाले असून लवकरच हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे। तसेच इंद्रभवन इमारतीत फर्निचरचे काम पूर्ण झाले असून या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सर्व कार्यालये स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, सहाय्यक अभियंता महादेव इंगळे, स्मार्ट सिटीचे मनीष कुलकर्णी, संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर, सहाय्यक अभियंता किशोर सातपुते, मतीन सय्यद, उमर बागवान आदी उपस्थित होते। शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणे कामी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या अंमलबजावणी करण्याकरता नियंत्रण कक्षाची आवश्यकता असल्याने सोलापूर महानगरपालिकेच्या पाठीमागे नगर अभियंता कार्यालयाकडील भांडार गृहाच्या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या इमारतीमध्ये शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही, एलईडी दिवे, कचरा संकलन केंद्रांच्या गाड्या, पाणीपुरवठा वितरण प्रणाली, स्काडा प्रणाली, ड्रेनेजबाबत तक्रारी, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आलेल्या तक्रारी नोंद करून निवारण करण्यात येईल। तसेच यावर एकाच ठिकाणाहून देखरेख होणार आहे। या ठिकाणी नागरिकांकरता सोलापूर मनपाकडील पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे। या नियंत्रण कक्षामध्ये स्काडा प्रणालीचे नियंत्रणही ठेवण्यात आले आहे। तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्याकामी शहरातील 130 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत। आयसीसीसी याद्वारे एकत्रित केले जाणार आहे। तसेच मनपाकडील काही सेवा याद्वारे देण्यात येऊन त्यांचे नियंत्रण केले जाणार आहे। सदरचे काम पूर्ण झाले असून लवकरच सुरू करण्यात येईल। तसेच इंद्रभवन इमारतीचे काम पूर्ण झाले असून सगळे कार्यालय लवकरच स्थलांतरित करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले। राज्यभरातून कार्तिकी यात्रेसाठी पंढरीकडे भाविकांचा ओघ वाढत असल्याने त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे 2200 जादा एसटी बसेस पंढरपूर मार्गावर धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे। पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यभरातून 2200 एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे वारकऱ्यांची चांगली सोय होणार आहे। दरम्यान सोलापूर विभागानेही कार्तिकी यात्रा कालावधीत सर्व आगारातून 200 बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे। सोलापूर आगारातून पंढरपूरला 45 बसेस सोडण्यात येणार असल्याचे विभागीय वाहतूक नियंत्रक कार्यालयाकडून सांगण्यात आले। एकादशी व द्वादशीला जादा एसटी गाड्या धावतील, त्यानंतर 28 नोव्हेंबरपर्यंत राज्यभरातून पंढरपूरला एसटी गाड्या चालूच राहतील। वारकऱ्यांची पंढरपूरला येण्याची तसेच त्यांना परतीच्या प्रवासाचीही चांगली सोय होईल याकडे महामंडळाने लक्ष दिले आहे। प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळाचे अनेक अधिकारी पंढरपुरात दाखल झाले असून मार्गात एसटी गाड्या बंद पडल्या तर त्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी ज्यादा एसटी गाड्या सोडण्याचे नियोजनही केल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले। महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने विजापूर रोडवर कारवाई करत चार चाकी गाड्यांसह इतर साहित्य जप्त केले।
सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज दुपारी विजापूर रोड येथे फुटपाथवर फळ व भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी चारचाकी, तीन गाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. दिवाळीनंतर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाईची मोहीम पुन्हा सुरू केली आहे. विजापूर रोडवरील एका फळ विक्रेत्याने सडलेली खराब फळे विक्री केल्याची पोस्ट एका महिलेने सोशल मीडियावर टाकली होती. भाजी विक्रेत्याकडून अशा पद्धतीने ग्राहकांची दिशाभूल करण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची दखल महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने घेतली आणि बुधवारी दुपारी विजापूर रोडवरील फुटपाथवर अतिक्रमण करून भाजी व फळ विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव ते इंजगिरी मठापर्यंत ही कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विरोधी पथकाला पाहताच बहुतांश भाजी व फळ विक्रेत्यांची धांदल उडाली आणि त्यांनी पळ काढला. या मोहिमेत चारचाकी, तीन गाड्या जप्त करण्यात आल्या, तसेच भाजी व फळे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. शहरात रस्त्यावर, फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमानुसार आपल्या जागेवरच व्यवसाय करावा. अतिक्रमण आढळून आल्यास महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमधील 65 एकरमधील वारकऱ्यांना होत असलेला त्रास थांबवा असे निवेदन भाविक वारकरी मंडळाने दिले. श्री क्षेत्र पंढरपूर येथे वर्षभरात 4 वारीला वारकरी भाविक 65 एकरमधील प्लॉट घेऊन 3 ते 5 दिवस नित्यनेम करण्यासाठी मुक्कामी राहतात व तेथे भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम करतात. तो आनंद स्वर्गातही नाही अशी धारणा वारकरी भाविकांची आहे. पूर्वी नदी वाळवंटामध्ये हे सर्व कार्यक्रम केले जात होते व ते सर्वजण तेथेच राहत होते. परंतु स्वच्छतेचे कारण समोर करून सर्वांना 65 एकरमधील प्लॉटमध्ये राहण्यासाठी ती जागा खुली केली आहे असे कोर्टात सांगण्यात आले आहे. पण 65 एकरमधील प्लॉट घेण्यासाठी वारकरी भाविकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक वारीला 3 महिन्यातून एकदा प्लॉट घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत आहे. प्रत्येक वारीला त्या जागेवर दिंडी वेगवेगळी असते. सध्या प्रत्येक वारीला, प्रत्येक दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे कठीण होत आहे. एका दिंडीला फक्त 3 दिवस तो प्लॉट अपेक्षित आहे. त्यामुळे 65 एकरमधील प्लॉट हा त्या त्या दिंडीला कायमस्वरूपी निश्चित करण्यात येऊन अर्ज एकदाच घेऊन त्यांची नोंद कायमस्वरूपी करण्यात यावी. 65 एकरमधील प्लॉट संदर्भातील त्रास संपवून भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम करण्यासाठी सहकार्य करावे असे निवेदन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना पंढरपूर येथे हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून दिले. त्यावेळी त्यांनी या प्लॉट वाटप संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. 65 एकरचा प्लॉट ते देतात पण ते प्रत्येक वारीला नवीन अर्ज द्यावा लागतो. करून घ्यावा 65 एकरचा विषय. 65 एकरला प्लॉट ते देतात पण ते प्रत्येक वारीला नवीन अर्ज द्यावा लागतो. करून घ्यावा. हातमाग व्यवसायाच्या ऊर्जितावस्थेसाठी शासन दरबारी लढणार असल्याचे आश्वासन कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी विजयी मेळाव्यात दिले. सोलापुरात 1960 ते 1970 दशकात हातमाग व्यवसाय अत्यंत भरभराटीत चालत होता. त्यामुळे कामगारांना किमान रोजगार मिळत होते. परंतु त्यावेळी अनेक बनावट हातमाग सहकारी संस्था शासनाची फसवणूक करून वस्त्रोद्योगाचे अनुदान लाटत होत्या. त्यामुळे कामगारांचे खूप मोठे नुकसान होत असे. त्यावेळी प्रसाद विणकर हातमाग सहकारी संस्थेत मी लेखापाल म्हणून काम करत होतो. हा सगळा सावळा गोंधळ प्रशासनाच्या छुप्या सहकार्याने होत असे. एके दिवशी औद्योगिक बँकेत सहकार आयुक्त आल्यानंतर त्यांच्या समक्ष बनावट हातमाग सहकारी संस्थेचा काळा बाजार मी उघड केला. त्यावेळी त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली. बनावट संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. प्रामाणिक व पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळाले. त्यानंतर यंत्रमाग उद्योगाला चालना मिळाल्यानंतर हातमाग व्यवसायाला उतरती कळा लागली. परंतु ज्यांची रोजीरोटी या व्यवसायावर आहे त्या लोकांनी तग धरून हा व्यवसाय टिकवला आणि राष्ट्रीय उत्पादनाची परंपरा कायम ठेवली. या व्यवसायाला आता ऊर्जितावस्था प्राप्त होण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी शासन दरबारी लढा उभारण्याचा निर्धार ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी विजयी मेळाव्यात केला. महात्मा हातमाग विणकर संघ यांच्या वतीने गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी
सीटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या अध्यक्षतेखाली विजयी मेळावा पार पडला. यावेळी सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख, माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, अशोक इंदापुरे मेळाव्यास संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर राजू काकी, श्रीनिवास बंडा, सावित्री बंडा, पांडुरंग काकी, अंबादास कुणे, व्यंकटेश मातगुंडी, व्यंकटेश केंजकुंडी, ॲडव्होकेट अनिल बासम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल बासम यांनी केले. మన అంటే ఆరక్షణ నొక్కలు కావాలి. ఆరక్షణ కోసానికి సర్కారు భూమిక ఏమున్నది? సెంట్రల్ గవర్నమెంట్, స్టేట్ గవర్నమెంట్ అది బదలాచింది. గర్భులు అలాగే కొత్తగా దాన్ని చెప్పాను. शरीराने अपंग आणि दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना अवलिया फारूक सय्यद यांनी व्यवसाय निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण अशी तीन चाकी सायकल बनवली असून ती अपंगांना वरदान ठरत आहे. सोलापूर शहरातील अवलिया म्हणून प्रसिद्धी पावलेले फारूक सय्यद यांनी पुन्हा एकदा आपल्या तुफानी आयडियातून नवा आविष्कार घडवला आहे. ज्या अपंगांना जगणे मुश्किल होते अशा अपंग व्यक्तींना त्यांनी नवा आशेचा किरण दिला आहे. भलेही स्वतःच्या पायावर उभे न राहता देखील राहून व्यवसाय करून जीवन चरितार्थ चालवणे हे देखील यामुळे सोपे होणार आहे. फारूक सय्यद यांनी स्वतः एक तीन चाकी सायकल निर्मिती केली आहे जी अपंगांना व्यवसाय पूरक ठरणार आहे. यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन अपंग व्यक्ती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवू शकतो. नवीन संकल्पना या निमित्ताने समोर आली असून अपंगांना यामुळे जीवदान मिळणार आहे. दरम्यान याबाबत फारूक सय्यद यांनी अधिक माहिती देताना अपंग व्यक्तींना या सायकलच्या माध्यमातून व्यवसाय निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करता येऊ शकतो, स्वतःचा खर्च स्वतः भागवू शकतात या उद्देशाने ही सायकल निर्माण केल्याचे सांगत लवकरच या सायकलचे पेटंट देखील घेणार असल्याचे स्पष्ट केले. लोक आहेत हँडिकॅप अपंग आमचे दिव्यांग लोक आहेत यांना घरात बसून बसून वैतागतात एकतर आणखीन यांचं स्वतःचं वैयक्तिक यांचं खर्च कसं चालावं, यांना काय काम नाही, काय कोणी कामावर यांना ठेवत नाही. म्हणून असं जर एक माझ्या डोक्यात आयडिया आली की मी ह्या लोकांसाठी मी एक चालता फिरता दुकान मी तयार करू शकतो. हे माझ्या डोक्यात आयडिया आल्यावर ही तयार केलं मी. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्यात हे जे सायकली जे पहिले पण काही लोक केलेले आहेत ह्या लोकांना फिरण्यासाठी हे लई जड जातात, लई त्रास होतो सायकल चालवताना, ताकद लावावं लागतं आहे, मग त्याचं हात दुखतं आहे, छाती दुखते, रात्री झोप लागत नाही, असं काही मला हे दिव्यांग लोक म्हणा बोलतात हे सायकल चालवत लई त्रास आहे. तर ह्यांच्यासाठी मी एक असं काम केलेलं आहे, एक इनोव्हेशन केलं आहे की सायकल चालवताना अजिबात ह्यांना त्रास होणार नाही, हातावर भार पडणार नाही, छातीवर भार पडणार नाही, ह्या ज्या हिशोबाने एक सायकल तयार केलो. आणखीन हा जे इनोव्हेशन मी जे केलो ते मी ह्याचा एक पेटंट घेणार आहे. कारण हे इनोव्हेशन करताना रात्री काही दिवस मी पण झोपलो नाही. कारण माझा एक आता आहे जो काम मी करतो आहे जे विचार करतो ते काम झाल्याबरोबर मला पण झोप लागत नाही, जेवण जात नाही. तर मी त्याच्यावर मी एक अप्लाय आज रात्री करणार आहे. आज संध्याकाळी ते पेटंटसाठी अप्लाय करणार आहे. फॅन्सिंग ह्या इनोव्हेशनचं मी पेटंट घेणार आहे, माझ्या नावावर रजिस्टर ठेवणार आहे मी याला. तर ह्या लोकांसाठी दरम्यान अपंग व्यक्तींनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना महापालिकेने तसेच सरकारने अपंगांसाठी ही सायकल उपलब्ध करून द्यावी किंवा त्यासाठी अनुदान द्यावे जेणेकरून अपंग व्यक्ती व्यवसाय करेल
कोणावरही निर्भर राहणार नाही असे सांगत यावर गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे. एक पैर से अपंग हो और हैंडीकैप्ट हो, लकड़ी लेके चलता हूँ. मेरा खुद का बिजनेस है सामने सोलापुर कुल्फी. सामने गाड़ी भी खोदा, मेरा खुद का बिजनेस है सोलापुर कुल्फी गाड़ी है. लेकिन सब में पहले मुबारक बात मैं इस सेक्शन को देता हूँ कि जो ये फारूक भाई माने वाले हैं, फारूक भाई साइकिल दुकान वाले, अल्लाह जो इनके दिल में जो दिमाग में जो डाला, एक अपंग रोड के ऊपर जो भीख मांगते हैं या कुछ भी बगैर कार्यक्रम करते हैं, काम नहीं करता, कुछ नहीं करता, जो फिर के खाता, कि एक फारूक भाई गुरु को एक जरिया दिखाए कि एक अपंग रहते हैं कि एक चार कुरकुरे, एक चार आइसक्रीम के डब्बे, एक खाने के बच्चों का, ये बड़े बड़े स्कूलों के पास, ये महानगर पालिका में, ये जिला परिषद पास, ये कोर्ट के पास, ये ऐसे जगह पर अगर कभी अपंग आया रोड पर, बड़े बड़े जो चौक है एक किनारे ठहर के अगर कभी अपंग व्यापार कर रहा तो उसका खुद का पेट भर सकता हूँ. तो इसके लिए क्या करना चाहता हूँ कि सबसे पहले कि मैं महानगर पालिका आयुक्त साहब को मैं बोलना चाहता हूँ कि अपंग लोगों का ख्याल करना चाहिए कि सोलापुर जिले, सोलापुर शहर में नहीं, सोलापुर जिले में अगर चाहे ऐसे अगर कभी साइकिल का अगर कभी सब अपंग लोगों को अगर कभी बना को देंगे तो कम का खुद का उन्हें घर का नहीं तो नहीं उसका खुद का तो भी पेट भर सकता हूँ. जिस तरह तुम्हें 1000 रुपये महीना महानगर पालिका जो पेंशन दे रही है हर महीना दे रही है अभी चालू रेगुलर में, तो उसके साथ भी ये गाड़ी का पूरा गाड़ी बना को देना चाहिए. एक कम से कम एक 10000 रुपये तुम्हें एक अपंग को एक मानदान बोल को उसके खुद के पैर के ऊपर ठहरना बोल को एक भांडोल के तौर पर 1000 रुपये मदद करना महानगर पालिका को, बस इतना चाहता हूँ मैं, दूसरी बात और कुछ भी नहीं. फारूक सय्यद हे नेहमीच वेगवेगळ्या आविष्काराने चर्चेत राहत असतात. हा त्यांचा नवा आविष्कार देखील अनोखा असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिढे गावचे नेते मोहिते पाटलांचे समर्थक असलेले भारत जाधव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिढे गावचे नेते मोहिते पाटलांचे समर्थक असलेले भारत जाधव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भारत जाधव यांचा हा प्रवेश आजी माजी आमदारांना धक्का मानला जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जाधव यांचा प्रवेश झाल्याने सुरेश हसापुरे यांचेही वजन वाढल्याचे शिंदे दरबारी दिसत आहे. शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी झालेल्या प्रवेश कार्यक्रमात यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, संजय हेमगड्डी, सिद्राम सलवदे, विनोद भोसले, सुदर्शन अवताळे, गणेश डोंगरे, भारत कराळे, संचिन गुंड, संदीप सुरवसे, सतीश पाटील, संजय खरटवाल, मिनाज पटेल, प्रवीण फुलसागर, सुखदेव थोरात, हारून पटेल, गोवर्धन गावडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारत जाधव यांचे स्वागत करताना सुशीलकुमार शिंदे यांनी उत्तर तालुक्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि काँग्रेस कायम तुमच्या सोबत राहील असा विश्वास दिला. भारत जाधव यांनी प्रवेश करताच कोणत्याही पदाची अपेक्षा न करता उत्तर सोलापूर तालुक्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तालुक्यातील बूथ यंत्रणा सक्षम करण्याचा शब्द दिला. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही भारत जाधव यांचे मनापासून स्वागत केले. तसेच जिल्हा सरचिटणीस सिद्राम सलवदे यांनी आता उत्तर तालुक्यात काँग्रेसला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली. भारत जाधव त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खरं म्हणजे मला ते काँग्रेसमध्ये नाहीत असं वाटलं. सातत्यानं माझ्याशी संपर्कामध्ये होते आणि प्रत्येक उन्हाळ्यामध्ये उन्हाळा संपला की ते माझ्याकडे हापूसच्या आंबे यायचे. त्या अलीकडे त्यांनी ते सगळं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं. माझ्याकडे आंबे आहेत 2000 आंब्याचे माझ्याकडे, पण ते डायरेक्टली तिथून ते आणायचे. मी इथं पिकवलेले रत्न हापूस वगैरे आहे, पण ते तिकडून आलेले आंब्याचे हे जरा बघा तर ते घेऊन यायचे. असं ते जरी वडील नसले तरी ते माझ्याशी त्यांनी संपर्क खूप ठेवलेला होता. आणि एवढंच नाही तर मला त्यांच्यामध्ये काय चाललेलं होतं तेही मला सांगायचे. हे काय सगळ्याच्या समोर सांगायची गरज नाही, एवढा आत्मविश्वास त्यांना माझ्याविषयी होता. त्यामुळं मी चेतनला नेहमी सांगायचे की ते आपल्याबरोबर आहेत, तुम्ही काय काळजी करू नका. मला मी परवा हसापुरेंना सांगितलं की असं असं आहे ते भारतला आपल्या पार्टीत घ्यायचं, ते म्हणाले ताबडतोब घ्या साहेब, तर त्याचा आपल्याला फार उपयोग होईल. तर हसापुरे सगळ्या लोकांना
त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, बाकीचे सोडून तुम्ही आलात ते आहेत ते. तर अशा तऱ्हेनं जर सगळी एकी झाली तर मला वाटतं की आपल्या काँग्रेसला पराभव नाही, कराळ्यांचं घराण्याचं तिथं एक मनापासून आनंद होत आहे की माझ्या गावचा खातेदार खातेदार आणि माझ्या वडिलापासून यांचे वडील आणि शिंदे साहेबांचे सहकारी भारत दादांचे वडील हरिभाऊ जाधव उत्तर तालुक्यात त्यावेळेस 2-4 नावं महत्त्वाचे होते आणि ते 2-4 नावं आज देखील शिंदेसाहेब कधी विसरलेले आहेत. नेहमी उत्तर तालुक्यात ज्यावेळेस चर्चा निघते त्यावेळेस हरिभाऊ जाधव साहेब असतील, कराळेजे असतील, ढवळेजे असतील, दगडू घोडके साहेब असतील, बेलाटीचे जगन्नाथ पाटील असतील, ह्या सगळ्यांना साहेब आज देखील त्यांच्या हृदयामध्ये आणि ते नेहमी साहेब त्यांची आठवण करतात. अजून मनापासून आनंद होतोय की विजयदादाची 75 करताना एक मेळावा त्यांनी घेतला होता आणि शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली भारत दादा साहेब आपण तो मेळावा घेतला. तर आता पाकणीपासून नंदनगावपण काय काळजी नाही, ते सगळे जबाबदारी घेतील. प्रत्येक गावात त्यांचे माणसं आहेत, कॉन्टॅक्ट आहेत आणि उत्तर तालुक्यात एक चांगला नेता भारतदास साहेब आपल्याला मिळाला. मी शिंदे साहेबांच्या आम्ही सगळे मार्गदर्शनात काम करतोय, कुठली काळजी करू नका, काँग्रेस पक्षामध्ये तुम्हाला मान सन्मान दिला जाईल. चांगल्या नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे सहकारी मित्र सुरेशजी हातापुरे, चेतनजी नरोटे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि साहेबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी. खरं तर आमच्या वडील कैलासवासी हरिभाऊ जाधव हे 15 वर्षे उत्तर सोलापूर तालुक्याचे सभापती होते आणि साहेबांची मला आठवतं की 3-4 इलेक्शन आमदारकी जे हरिभाऊ जाधव यांनी संपूर्ण तालुक्याला पिंजून काढून कुठल्याही प्रकारचं हे न करता अत्यंत जवळकीनं आणि आपुलकीनं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं साहेबांचं काम केलं आणि तोच वसा त्या ठिकाणी ठेवून मनामध्ये अनेक घटना अडचणी असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गक्रमण करत असतो आणि प्रत्येक वेळी ज्यावेळेस मला गरज पडली ज्यावेळेस साहेबांना मी आठवणीनं फोन करायचो आणि साहेब सुद्धा तेवढ्याच आपुलकीनं माझी विचारपूस करायचे. कधीही त्यांनी ह्या पक्षात आहे का त्या पक्षात असं बघितलं नाही. 3-4 वर्षापूर्वी आपण तिराला कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमाला शिंदे साहेबांना मी आवर्जून बोलवलं, विजयदादांचा सत्कार सोहळा त्या 75 आपण केली आणि साहेबांनी त्यावेळेस आवर्जून अनेक अडचणी असताना सुद्धा त्या ठिकाणी दिल्लीला त्यांची मिटिंग कॅन्सल करून साहेबांनी त्या ठिकाणी तिराला येऊन माझ्या प्रेमापुढे त्यांनी हजेरी लावली आणि एवढं सगळं असताना त्या दृष्टिकोनातून माझ्या मनामध्ये 3-4 वर्षापासून हा प्रयत्न सतत घोळत होता आणि धाडस करून साहेबांना मी मागच्या आठवड्यात भेटलो. साहेबांना म्हणलं की माझ्या हाय तिथं घुसमट व्हावं लागले आणि साहेब मला तुमच्या नेतृत्वाखाली प्रयत्नाच्या नेतृत्वाखाली आपल्याला काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं आहे, साहेबांनी होकार दिला आणि आज हा क्षण अत्यंत गडबडीमुळे एवढे जेवढे कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्ट करतात तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला आणि उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस आता सर्व सरांनी सांगितलं त्या काँग्रेसमध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे युवक आणि उत्तर सोलापूर तालुका परत काँग्रेसमध्ये कसं होईल ही जबाबदारी मी आता घेतलेली आहे. श्री चांदसेठ, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर SOS नाईट लाईफ देसी होम्स यांनी काल गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी MCA क्लब BKC वांद्रे मुंबई येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्रीयुत चांदसेठ, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर SOS नाईट लाईफ इव्हेंट्स अँड प्रमोशन्स क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी देसी होम्स यांनी काल गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब BKC वांद्रे पूर्व मुंबई येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमात इस्माईल दरबार, संगीत क्षेत्र, हम दिल दे चुके सनम, तड़प तड़प के इस दिल से आणि डोला रे डोला, इम्रान खान अभिनेता, अतुल खत्री स्टँड अप कॉमेडियन, कारगिल युद्धामध्ये शौर्य गाजवलेले भारतीय सेनाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व नामवंत मंडळींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना वन्यजीव छायाचित्रकर्ती ऋता कळमणकर यांच्या जंगल पीक या कॉफी टेबल बुकची प्रत देऊन उपस्थितांना ऋता कळमणकर यांनी जगभर जंगल भ्रमंती करून वन्यजीवांची केलेली फोटोग्राफी, तेथील वन्यजीवन व वन्य प्राण्यांची गोळा केलेली माहिती याबद्दल माहिती देण्यात आली. कार्यक्रमास दीपक पांडे, भारतीय पोलीस सेना, विशेष पोलीस महानिरीक्षक हेमंत कुमार, विनय कुमार दुबे, अभिवक्ता मुंबई उच्च न्यायालय,
मिस अमी हंसोरा सन स्टुडिओज, मिस तेहजीब आशर सीईओ देसी होम्स व इतरही बऱ्याच नामवंत मंडळींची उपस्थिती होती. पुरस्कार विजेत्यांनी व उपस्थितांनी रुता कळमणकरांनी घेतलेल्या परिश्रमांचे व प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे तोंड भरून कौतुक केले व प्रत्येकाने त्यांच्याशी आवर्जून संवाद साधला. तसेच काल सकाळीच श्रीमंत श्री प्रवीणसिंहजी घाटगे सरकार कागल संस्थान कोल्हापूर यांनाही जंगल पीक या पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. हंटिंगसाठी जगभरातील जवळपास सर्व जंगले पालथी घातलेल्या सरकार महोदयांनी रुता कळमणकरांनी रशियातील कामचटका पेट्रोपावलोस हा दौरा केल्याचे ऐकून लेखिकेची आवर्जून भेट घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. एकंदर जंगल पीक या मराठी भाषेतील बहुधा पहिल्याच कॉफी टेबल बुकला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. जंगल पीक हे कॉफी टेबल बुक आवडल्याचे आवर्जून फोन करून मेसेज करून प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, अभिनेते सचिन खेडेकर, मराठी संगीतकार कौशल इनामदार, अर्थतज्ञ व अभिनेते दीपक करंजीकर, पत्रकार राजू परुळेकर, आशिष जाधव, आयबीएम लोकमत, राहुल खिचडी, एबीपी माझा, उमा दीक्षित मुंबई दूरदर्शन, बीजी शेखर पाटील भारतीय पोलीस सेना, प्रवीण पवार, डॉक्टर वैभव गांधी अकलूज, वैशाली शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर आणि इतरही बऱ्याच मान्यवरांचा समावेश आहे. आज मुझे आपने मेरा कॉफी टेबल बुक जो कि मेरा खजाना है खुद का एक अनोखा खजाना जिसमें आपको लाया से अपने बच्चे से प्यार करती हुई पंछी मदमस्त नहाते हुए मिलेंगे हत्ती अपनी ही धूम में जंगल में घूमता हुआ मिलेगा सुंदर सुबह और जंगल की रंगीन शाखों का नजारा आपको इसमें देखने के लिए मिलेगा. ये नेचर का खजाना है जिसे हमें बहुत संभाल के रखना है. तो जंगल का राजा जब सुबह अपना साम्राज्य देखने निकलता है तो उसका रुतबा देखने लायक होता है. आपने आप उससे नजर नहीं हटा सकते हैं. उसकी आदतें उसका रहन सहन मैंने नजदीक से देखा है स्टडी किया है और अपने कैमरे में कैद किया है. ये बुक मेरी 14 साल की चुनिंदा फोटोग्राफ बनी है. वाइल्ड लाइफ फोटोग्राफी बहुत चैलेंजिंग इसलिए है कि इसमें आप अपने ऑब्जेक्ट को कोई इंस्ट्रक्शन नहीं दे सकते हैं क्योंकि उसे जैसे आना है वो वैसे ही आएगा. लाइट में हो ना लाइट में हो आपको बस बेस्ट मोमेंट कैप्चर करनी है. और वेदर कंडीशन बहुत एक्सट्रीम होती है. कभी कभी -22 से लेके +48 टेम्परेचर चला जाता है. इसमें आपको बेस्ट मोमेंट कैप्चर करनी है. मैंने की है आप देख लीजिए सक्सेस हुई है. बहुत शुक्रिया. और हम जानते हैं कि जो एक्सपीरियंस है आपने सिर्फ वो पिक्चर के इंतजार में. मैडम ने नॉर्थ पोल पर भी जाकर के फोटोग्राफी की है. We are truly blessed to have her here tonight because she is an achiever and her achievements are just simply phenomenal. And this book, when you will have it, this is amazing, mind-blowing. It will just बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि इंद्रभुवन इमारतीची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी. वरिष्ठ अधिकाऱ्यांची सर्व कार्यालय स्थलांतरित करण्याच्या दिल्या सूचना. हातमाग व्यवसायाच्या ऊर्जितावस्थेसाठी शासन दरबारी लढणार. आरम मास्तरांनी विजयी मेळाव्यात कामगारांना दिले आश्वासन. अपंगांसाठी 3-चाकी सायकल ठरणार वरदान. अवलिया फारुक सय्यद यांनी बनवली अनोखी व्यवसायपूरक सायकल. आणि तिरे गावचे नेते मोहिते पाटलांचे खंदे समर्थक भारत जाधव काँग्रेसमध्ये. उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणाला येणार नवे वळण. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.